तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये अजून एक टेक्निक पाहणार आहोत जे की मिनिमम इन्व्हर्टरी कॉन्सन्ट्रेशन आपल्याला डिटरमाइन करून देते। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ई टेस्ट म्हणजे इप्सिलोमीटर टेस्ट ही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूया। ई टेस्ट इज अ मेथड फॉर डिटरमाइनिंग द मिनिमम इन्हिबिटरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन अँटी मायक्रोवेल एजंट अगेन्स्ट दी बॅक्टेरियल आयसोलेट। ही जी काय मेनली ई टेस्ट आहे ती आपण मिनिमम इन्हिबिटरी कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी एखादा अँटी मायक्रोवेल एजंटचं अगेन्स्ट दी बॅक्टेरियल आयसोलेट, एखाद्या बॅक्टेरियल आयसोलेटच्या अगेन्स्ट आपण अँटी मायक्रोवेल एजंट हे त्याची मिनिमम इन्हिबिटरी कॉन्सन्ट्रेशन आपण ह्या टेक्निकद्वारे डिटरमाइन करू शकतो। द MIC इज अ लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द अँटी मायक्रोबियल एजंट दॅट प्रिव्हेंट द विजिबल ग्रोथ ऑफ अ बॅक्टेरिया। आणि हे जे काही MIC असतं ते लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन असतं एखाद्या अँटी मायक्रोबियल एजंट टू प्रिव्हेंट द विजिबल ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया। म्हणजे एखाद्या बॅक्टेरियाचं अँटी मायक्रोबियल एजंट किती प्रमाणात त्याला प्रिव्हेंट करते आणि एखाद्या प्लेटवर जर त्याची ग्रोथ दिसत नाही आहे बॅक्टेरियाची तर त्याला MIC म्हणजे लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ बॅक्टेरिया एखाद्या अँटी मायक्रोबियल एजंटचं म्हटलं जातं। ई टेस्ट इज अ मोर ॲक्युरेट अँड प्रिसाईज मेथड फॉर डिटरमाइनिंग द MIC दॅन द डिक्स डिफ्युजन SA। आणि हे जे काही ई टेस्ट आहे ती ॲक्युरेट आहे आणि डिटरमाइन याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले MIC आर लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन जे काही अँटी मायक्रोबियल एजंटचं ते आपल्याला लवकर समजतं दॅन द डिक्स डिफ्युजन SA। इट इज ऑल्सो मोर अ वर्सटाईल, इट कॅन बी यूज टू डिटरमाइन द MIC अ वाईडर रेंज ऑफ अ अँटी मायक्रोबियल एजंट। आणि जे काही वाईडर रेंज ऑफ अँटी मायक्रोबियल एजंट त्याच्यासुद्धा आपण MIC ह्या टेक्निकने डिटरमाइन करू शकतो। तर आता आपण त्याच्या स्टेप्स पाहूया। तर प्रिपेअर अन द अगार प्लेट सीडेड विथ द बॅक्टेरिया। द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बॅक्टेरिया शुड बी हाय इनफ टू इन्शुअर दॅट देअर इज अ विजिबल ग्रोथ ऑन द प्लेट। आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी काही प्लेट असेल अगार प्लेट असेल त्याच्यावरती बॅक्टेरिया आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे किंवा स्प्रेड प्लेट टेक्निकने स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि याच्यातलं जे काही बॅक्टेरियाचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे जे काही असेल ते आपल्याला जास्त प्रमाणात ठेवायचं आहे आणि प्युअर कल्चरची कॉलनी आपल्याला किंवा सॅम्पल त्याच्यामध्ये सस्पेन्शन आपल्याला त्या वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्लेटवरती आपल्याला टाकायचं आहे। प्लेस द ईस्ट टेस्ट स्ट्रीप ऑन द अगार प्लेट। आणि हे जे काही इप्सिलोमीटरी टेस्टसाठी एक मेनली ई टेस्ट स्ट्रीप वापरली जाते त्याच्यामध्ये एका बाजूने 0 to काही अंतरापर काही जे काही अंक असतात त्याच्यात दिलेले असतात आणि इकडच्या बाजूने सुद्धा अप अँड डाऊन काही अंक दिलेले असतात त्याच्यावरती ई स्ट्रीपवरती आणि त्याच्यावरतून आपण आणि त्याच्यामध्ये जे काही अँटी मायक्रोवेल एजंट्स वगैरे असतात त्याच्यात टाकले जातात आणि त्या स्ट्रीपमध्ये आणि ती स्ट्रीप ही डायरेक्ट त्या अगार प्लेटवरती ठेवली जाते मधोमध। आणि हे जे काही पूर्ण जी प्रोसेस असते ती विदिन बर्नर किंवा लॅमिनर ए फ्लो थ्रूखाली जी काही परफॉर्म केली जाते। द स्ट्रीप शुड बी प्लेस सो दॅट द एज ऑफ द स्ट्रीप इज इन कॉन्टॅक्ट विथ द अगार। आणि जी काही स्ट्रीप वगैरे असते ती पूर्णपणे जे काही जो अगारचं सर्फेस असतो वरचा त्याच्या एजवरती ती पूर्ण ठेवली जाते। इन्क्युबेट द प्लेट ॲट द ॲप्रोप्रिएट टेम्परेचर फॉर अ स्पेसिफाईड टाईम पिरियड। आणि नंतर ही जी काही प्लेट्स वगैरे असतात वेरियस कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे काही अँटी मायक्रोवेल एजंटच्या त्यांना इन्क्युबेशन पिरियड दिला जातो। इन्क्युबेशन पिरियड दिल्यानंतर त्याच्यावरती चेकिंग वगैरे केली जाते। मेजर द डिस्टन्स फ्रॉम द एज ऑफ द स्ट्रीप ऑफ द एज ऑफ द ग्रोथ इनिबिशन झोन। आणि याच्याद्वारे जी काही स्ट्रीप वगैरे असते तिथून त्या अँटी मायक्रोबियल एजंटने त्या बॅक्टेरियाची ग्रोथ किती प्रिव्हेंट केली आहे त्याच्यानुसार इथं इनिबिशन ऑफ झोन आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करतो की आणि ते जे जे व्हॅल्यू दिलेले असतात तिथून आपण जास्त प्रमाणामध्ये कुठे त्या बॅक्टेरियाने त्या बॅक्टेरियाचं अँटी मायक्रोबियल एजंटने ग्रोथ प्रिव्हेंट केली त्याला आपण MIC आणि त्यालाच आपण मिनिमम इन्हिबिटरी कॉन्सन्ट्रेशन म्हणतो एखाद्या अँटी मायक्रोबियल एजंटचं। तर हे होते त्याच्या जी काही जी टेस्ट होती ई टेस्ट याचं स्टेप्स। तर आता आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस पाहूया। इट इज अ मोर ॲक्युरेट अँड प्रिसाईज मेथड फॉर डिटरमाइनिंग द MIC दॅन द डिक्स डिफ्युजन SA। इट इज मोर वर्सटाईल, इट कॅन बी यूज टू डिटरमाइन द MIC ऑफ अ वाईडर रेंज ऑफ अ अँटी मायक्रोबियल एजंट अँड इट इज मोर सेन्सिटिव्ह मेथड फॉर डिटरमाइनिंग द MIC ऑफ अ अँटी मायक्रोबियल एजंट दॅट आर पुअरली सोल्युबल इन अ अगार। तसं याचे जसे आपल्याला याचे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा पाहायला मिळतात। इट इज अ मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द डिक्स डिफ्युजन SA। आणि ही जी काही
मेथड आहे त्याच्यामध्ये जी काही स्ट्रीप वगैरे जी वापरली जाते आणि ही जी टेस्ट आहे ती एक्सपेन्सिव्ह मानली जाते दॅन द डिक्स डिफ्युजन एसे अँड इट इज मोर टाईम कन्झ्युमिंग टू परफॉर्म दॅन द डिक्स डिफ्युजन एसे आणि ही जी काही मेथड आहे ती टाईम कन्झ्युमिंग मेथड आहे अँड इट रिक्वायर द मोस्ट स्पेसिफाई इक्विपमेंट दॅन द डिक्स डिफ्युजन एसे आणि याच्यामध्ये मेनली जास्त प्रमाणात स्पेसिफिकली जे इक्विपमेंट असतात ते यूज केले जातात परफॉर्मिंगच्या दरम्यान दॅन द डिक्स डिफ्युजन एसे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ई टेस्ट इप्सोलोमीटर टेस्ट कशी परफॉर्म केली जाते ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.